कार अपघातात देवघाट येथील दीर भावजयाचा मृत्यू। भाऊबीजेचा सण साजरा करून आपल्या सासरी परत जात असलेल्या विवाहिता व कार चालविणारा तिचा दीर यांच्या कारला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगी जखमी झाले आहेत। ही घटना 30 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास धाळजवळील म्हसला ते जाम मार्गावर एका वळणावर घडली आहे। जालना जिल्ह्यातील चापणेर येथून रात्री आपल्या गावी देवळघाटकडे परत येत असताना एका वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात होऊन सुनीता संतोष पन्हाळे व कार चालक धीर आकाश प्रकाश पन्हाळे हे दोघे ठार झालेत तर कारमध्ये मृतक सुनीताचे पती संतोष पन्हाळे आणि मुलगी पूजा हे सुद्धा बसलेले होते। ते दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघात झालेल्या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। या अपघाताची माहिती देवघाट येथे पोहोचताच गावात शोककळा पसरली आहे।